मग त्या स्वर्ग लोकाचंच नाव आहे अमर लोक, अमरापुरी, अमरावती अशी तिचं नाव आहेत महाराज. म्हणून मला असलं अमर व्हायचं नाही. तो इंद्र आहे, तो त्याने अमृत पिऊन राहतो, पण त्याला भीती किती आहे. इकडून राक्षस आले, त्यांनी आक्रमण केलं, दैत्य आले, आसुर आले, भांडण झालं, स्वर्ग सोडून पळावं लागलं, भय त्याच्यापासून जात नाही, तो भित्र आहे. अमृत पितो तरी भीतो, त्याच्याकडे अभयत्व नाही अमरत्व आहे. पण मला अमरत्व नकोय, अभयत्व पाहिजे. काळाची भीतीच वाटू नये, कोणत्याही वेळेला काळ आला तरी चालेल, मला त्याची भीती वाटू नये. अशी स्थिती मला प्राप्त करून घ्यायची आहे, ती प्राप्त करण्याकरिता अट्टहास आहे. नको मला ते अमृत. ते अमृत पिल्यानं मी फार जास्त दिवस जगेन. मला जास्त दिवस जगायचं नाही, दीर्घजीवी व्हायचं नाही, मग मला दिव्य जीवी व्हायचंय, माझं जीवन मला दिव्य बनवायचंय. म्हणून शुकं मत्ना नत्वावदन सर्वे स्वकार्य कुशला सुरहा. म्हणून त्याने घेतलं नाही अमृत, पाठवून दिलं परत. राजाला भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार झाला. ही बातमी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, म्हणजे एवढे उद्धाराचे साधनं जगात आहेत आणि कशानं त्याने लवकरात लवकर उद्धार होत नाही, 7 दिवसात उद्धार झाला आणि भागवत कथेनं उद्धार झाला. ब्रह्मदेवानं तराजूच लावला सत्य लोकामध्ये. सत्य लोके तुलाम बध्वा तोलयन साधनान्य जहा. अन्य अन्य साधनांबरोबर तुलना करण्याकरिता तराजू लावला. एका पारण्यामध्ये श्रीमद भागवताला ठेवलं आणि दुसऱ्या पारण्यामध्ये बाकीची सगळी साधनं ठेवली. पण चमत्कार असा झाला, भागवताचं पारण जड भरलं आणि बाकीची सगळी साधनं हलकी ठरली. म्हणजे श्रीमद भागवत कथा 7 दिवसात जीवाचा उद्धार करते, एवढं सामर्थ्य या भागवतामध्ये आहे हे लक्षात आलं ब्रह्मदेवाला. म्हणून राज्ञ मोक्ष तथा वीक्ष पुरा धाता पि विस्मित. विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झाला, धाता म्हणजे ब्रह्मदेव. त्याने तोंडात बोट घातलं की हे भागवत किती श्रेष्ठ आहे. हा भागवताचा पहिला महिमा आहे. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला, हा भागवताचा पहिला महिमा. असं श्रेष्ठ असणारं भागवत हे सनकादिक संतांनी त्यांनी नारदांना वर्णन करून सांगितलं, याचा विधी वर्णन करून सांगितलं. कसं आहे भागवत, कसं केलं पाहिजे भागवत, याचा विधी त्यांनी सनकादिकांनी, म्हणजे सनकादिक म्हणजे सनक, सनंदन, सनातन, सुजात, 4 भावंड आहेत ना, यांनी जगाच्या समोर त्यांनी सांगितलं, नारदांना वर्णन करून सांगितलं. असं ऐकल्याबरोबर त्यांनी शौनकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, का हो महाराज नारदांनी सांगितलं म्हणता, नारदांना सांगितलं म्हणता. नारद जी त्यांनी सदैव फिरत असतात, एका जागेवर कधी स्थिर नसतात. लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य च विधिश्रवे कुत प्रीती संयोग कुत्र ते सह. एका जागेवर न थांबणाऱ्या नारदाने ते कसं ऐकलं सांगा, कसे काय नारद जी आणि संकादिक भेटले ते सांगा. याच्या सांगण्याकरिता माझ्याकडे फार विस्तार आहे, पण 1 सत्रातल्या कथेमध्ये थोड्या वेळामध्ये तो विस्तार सांगत जाऊ नये, त्यात बाकीचं सांगायचं राहतं ना, महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्याने नारदजींची संकादिकांची भेट कशी झाली, हे संकादिक संत बद्रिकाश्रमात बसलेले होते आणि सत्संग करत होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. जीवनामध्ये सत्संगच महत्वाचा आहे. का बरं, सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरं तरते चिरात, तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम गुरु. पण सत्संग जीवनामध्ये घडावा. आपल्याला कोणतंच परमार्थाचं साधन नाही करता आलं तरी चालेल, पण सज्जनाची संगती मात्र कधीच टाकू नये. जाणीवपूर्वक सज्जनाच्या संगतीत राहावं, पण त्याला सुद्धा एक पथ्य आहे. काय पथ्य आहे, आधी दुर्जनाची संगती जीवनातून काढून टाकावी, मग सज्जनाची संगती करा. दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालनम यथा. म्हणून आधी त्यांनी दुर्जनाचा संघ जीवनातून काढून टाका. आपण वाईट का वागतो, त्याचं कारण आपण वाईटाच्या संगतीत राहतो म्हणून जाणून घेतलं पाहिजे. खराब वागतात हे लोक, यांच्या संगतीत राहायलाच नको. मग त्यांना तोडून टाकायचं का, त्यांना दुखवायचं का, अजिबात नाही. दुर्जनम प्रथमम वंदे म्हणलंय, नमस्कार करायचा. तुम्ही आनंदात राहा, तुम्ही सुखी राहा, तुमच्या घरी चांगले राहा, आमच्याजवळ येऊ नका. महत्वाचा विचार आहे, दुर्जनम प्रथमम वंदे, मग सज्जनम तदनंतर, मग सज्जनाची संगत त्यांनी करावी, मग जीवन मंगलमय त्यांनी होईल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सत्संग सुरू आहे. सनक, सनंदन, सनातन आणि सुजात 4 भावंड आहेत. बद्रिकाश्रमामध्ये सत्संग करतायत. इतक्यात त्याने महाराज त्यांच्या कानावर शब्द येऊ लागला. नारायण
हात वर करायचे तीन तीन वेळेला काय घोटाळा लोक म्हणत असतील. हात वर करणं म्हणजे शरणागती करणं, हँड्स अप असं म्हणतात. एखादा डाकू आला की तू लगेच बंदूक दाखवून तो हँड्स अप की लगेच हात वर केले जातात. हे हात वर करणं म्हणजे काय? शरणागती. मी तुला शरण आलेलो आहे, मला मारू नकोस असं समोरच्याला म्हणतात की नाही त्या डाकूला. तसं आपण भगवंताला म्हणायचं, देवा मी तुला शरण आलेलो आहे म्हणून हात वर करायचे, दुसरं काय कारण नाही. हे कळालं पाहिजे, नाही तर उगाच माणसाच्या मनात वेगवेगळे विचार येतात, कशाला हातवर करायला येत असतील. नारायण नारायण भजन कानावर येऊ लागले, सनकादिकांच्या इकडे इकडे पाहू लागले, कुठून आवाज होतोय? नारद जी आले होते, हातामध्ये विनाय त्यांनी, मुखात भगवंताचं नामचिंतन आहे. नारदजी महाराज त्यांनी समोरून जात आहेत. नारदांना पाहिल्याबरोबर त्यांनी सनकादिकांनी त्यांना थांबवलं. हो नारदजी कुठे जात आहात? त्यांना कळालं माझे भाऊ आहेत सनक सनंदन सनातन आणि सुजात, हे ब्रह्मदेवाचीच मुलं आहेत. नारदजी पण ब्रह्मदेवाचेच पुत्र आहेत. पण हे सनकादिक संत थोरले भाऊ आहेत, त्यांना नारदजी धाकटे आहेत. नारदांना वाटलं आपले भाऊ आहेत, फार समाधान वाटलं. घाईघाईने त्यांनी समोर गेले, नमस्कार केला. सनकादिक संत त्यांनी बोलू लागले, कुमारा उचू हे कथम ब्रह्मन दिल मुख कुतश्चिंता तरो भवान त्वरितम गम्य ते पुत्र कुतस्य आगमनम तव. नारदजी एवढं घाईघाईने कुठे चाललात आणि कुठून एवढा घाईघाई तुम्ही आलात मला सांगा तरी जरा. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं जाणवतं की तुम्ही सुकलेले आहात, काहीतरी चिंता तुमच्याकडे त्यांनी मला पाहायला मिळते. का सुकलात ते सांगा, कशाकरिता तुम्ही सुकलात? कथम ब्रह्मन दीन मुख, तुम्ही का दीन झालेले आहात? तुमचं मुख असं दीन का दिसतंय ते सांगा. नारदजी सुकलेलेच होते आणि सनकादिकाने बरोबर जाणलं की हे काहीतरी सुकलेले आहेत, काय झालं असेल विचारायला लागले. मग नारदांनी स्वतःचा अंतकरण त्यांनी प्रगट करून सांगायला सुरुवात केली, महाराज असंच आहे, मी ना पृथ्वीला पाहण्याकरता गेलो होतो, पृथ्वीवर गेलो होतो. नारदांना सगळ्या ठिकाणी जाता येतं, त्रैलोक्यात भ्रमण करतात नारदजी. म्हणून गायंती देवा अखिल गीतकानी धन्य असतो ते भारत भूमी भागे. म्हणून त्यांनी पृथ्वी पाहण्याकरिता, भारत भूमी पाहण्याकरिता आले. भारतामध्ये पदार्पण त्यांनी, अहम तू पृथ्वी या तो ज्ञात्वा सर्वोत्तम मिती प्रयागांच्या पुष्करांच्या काशीम गोदावरीम तथा. म्हणून त्यांनी हे देवी असणारे क्षेत्र आहे ते पाहण्याकरिता त्यांनी मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी मला काही वेगळंच वाटलं. तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याकरिता गेलो पण नंतर असं वाटलं उगीचच गेलो का बरं. त्या स्थानावर गेल्यानंतर जी भावना पोटात मी घेऊन गेलो होतो त्याच्या विरुद्धच पाहायला मिळालं. म्हणून काय पाहायला मिळालं? अहो म्हटले, सत्यम नास्ती तपश्यौचम दाया दानम न विद्यते उदरम भरिनो जीवहा वरा का कूटवाशिना. अहो कोणीच खरं बोलणार सापडलं नाही, सारे खोटच बोलत होते. सत्यम नास्ती तपश्यौचम दया दानम न विद्यते, कोणी तपश्चर्या करणार दिसलं नाही, कोणी सुचिरभूत दिसलं नाही, कोणाच्या पोटात दया सापडली नाही, कोणी दान धर्म करणार सापडलं नाही. दया दानम न विद्यते, मग कोण सापडलं? उदरम भरिनो जीवहा, सारे पोट भरू सापडले. आणि पोट भरण्याकरिता वरा का कूट भाषेना, हा एका एकमेकाला त्यांनी शब्दांनी ताडण करणारे लोक सापडले, भांडण करणारे लोक सापडले, पोट भरण्याकरिता भांडण करतायत असे लोक तीर्थक्षेत्रात मला सापडले. मी नाही म्हणत बरोबर, मग घोटाळा नको. इथं भागवता श्लोक आहे असा, हा हे त्याच्यात वर्णन करून सांगितलेलं आहे. हे पाहून मला बरं वाटलं नाही,
आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. हे सगळं पाहून तीर्थक्षेत्रातग्नि मी उद्विग्न झालो. मग माझ्या मनात असा विचार आला की त्यांनी भगवंताची लीला असलेली तिथं जावं वृंदावन. पण वृंदावनात मी गेलो यमुना नदीच्या काठावर. तिथं गेल्यावर मला बरं वाटलं, पण तिथं एक विलक्षण असणारी गोष्ट मला पाहायला मिळाली. मी पाहिलं एक तरुण असणारी सुंदर असणारी स्त्री त्या यमुनेच्या काठावर बसलेली आहे. तिच्या मांडीवर त्यांनी दोन वयोवृद्ध असणारे त्यांनी झोपलेले आहेत. त्यांची मस्तक मांडीवर घेऊन ती बसलेली आहे. ती तरुण आहे आणि तिच्या मांडीवर झोपलेले ते त्यांनी ग्रस्त वयोवृद्ध आहेत, जर्जर झालेले आहेत. जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारपणानं त्रस्त झालेले आहेत, जर्जर झालेले आहेत. तिच्या अवतीभोवती गंगा यमुना सरस्वती सेवा करतायत. प्रत्यक्ष मुक्ती देवी तिला हवा घालती आहे, मुक्ती. हजारो सेविका तिच्या अवतीभोवती आहेत, एवढं तिचं सामर्थ्य आहे त्या सुंदर असणाऱ्या स्त्रीचं. मला आश्चर्य वाटलं कोण असेल ती स्त्री आणि ते तिच्या मांडीवर झोपलेले दोघे जण कोण असतील असा विचारच मी करत राहिलो. पण म्हटलं जाऊ दे आपल्याला काय करायचं, कोणी असेल. म्हणून आपल्या रस्त्यानं पुढे जाऊ लागलो. बऱ्याच वेळेला ज्या गोष्टीचा आपला काय फार जास्त संबंध नाही त्याच्यात डोकं घालायचंच नाही, महत्वाची गोष्ट आहे. जिथं गरज असेल आपली आणि आपण त्यांनी त्या गोष्टीला हाताळू शकतो, गरज आहे म्हणून जिथं प्रेमाचा संबंध आहे तिथं त्यांनी जाणं योग्य आहे. कोण स्त्री आहे माहीत नाही, ते दोन माणसं कोण आहेत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली हे माहीत नाहीत, तिची काय एवढी सेवा करतात हे माहीत नाही, कशाला उगत थांबायचं, नाराजी निघून चालले. ते जाऊ लागले खरं तर, पण त्या तरुणीनं त्यांना पाहिलं आणि थांबवलं. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. भो भो साधोक्ष, हे साधोक्षण बरं थांबा, तुमच्या दर्शनाने पाप निवृत्त होतं एवढं तुमचं सामर्थ्य आहे, थोडं क्षणभर थांबा. नारदजी थांबले. तिला विचारलं कोण आहेस तू, का सित्वम का विमाचे मा नार्य का पद्मलोचना वद देवी सविस्तारम सस्य दुःखस्य कारणम. ती तरुण आहे, सुंदर आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण दुःखी आहे. ते दोन तागणे वृद्ध तिच्या मांडीवर आहेत, त्यांच्याकडे पाहून पुन्हा पुन्हा व्याकुळ होती आहे. कोण असेल हे तिचा, तिला प्रश्न विचारला कोण आहेस तू मला सांग. तिने स्वतःचा त्यांनी परिचय करून दिला. महाराज अहम भक्तिरिति ख्याता इमो मय तनो मतो ज्ञान विज्ञान नामान काल योगिन जर्जर. माझं नाव भक्ती आहे आणि हे दोघे आहेत ना माझ्या मांडीवर झोपलेले, हे माझे मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव वैराग्य आहे. या ज्ञान वैराग्यांची मी आई आहे भक्ती. मला दुःख याचंच आहे की मी तरुण आहे आणि माझी मुलं म्हातारे झालेली आहेत. आईनं तरुण असावं आणि मुलांनी म्हातारं व्हावं हे कोणी आईला सहन होईल खरं सांगा. मला दुःख होत आहे. मला असं वाटतं माझ्या मुलांना त्यांनी समाधान प्राप्त व्हावं, ती पूर्वस्थितीत यावी, त्यांना तारुण्य प्राप्त व्हावं, आनंद त्यांना प्राप्त व्हावा. पण मी काय करू, ते त्या स्थितीत येत नाहीत. हे का झालं असेल मला कृपा करून सांगा. नारदाने मोठं विस्तारपूर्वक विश्लेषण करून सांगितलं. ते म्हणजे असं आहे, तू भक्ती आहेस ना, फार श्रेष्ठ आहेस. भक्ती भगवंताची पत्नी आहे, ज्ञान वैराग्य तिची मुलं आहेत. मोठा लांबलचक असणारा विस्तार मला तुमच्या समोर सांगता येईल, पण आज महात्म्य पूर्ण झालं पाहिजे असा विचार मी करतोय. म्हणून एक दोन चार महिन्याची कथा करायची बरं महाराज, चार महिन्याची कथा करायची, चार महिने. आणि सलग जेवढे येतील तेवढे ऐकायला येतील, नाही आले सगळेजण नाही आले तरी चालेल. ज्याला सवड भेटेल तो येईल, ज्याच्या त्याच्या सवडीने येईल. ज्याला ऐकावंच वाटतं तंतोतंत इतम भूत, एकही कथा सोडायची नाही आणि त्या कथेतला भाव सुद्धा सोडायचा नाही. कथा भावयुक्त अंतकरणानं सांगायची, म्हणजे भावकथा सांगायची, चार महिने सांगायची. आता ते कधी चार महिने येतील आता माहीत नाही मला, पण येतील लवकर, लवकर येतील. देव ते आणणार आहे, महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पण सगळे भाव आता मला सांगावं असं वाटतं. बघा ना, या भक्तीचं किती वर्णन करून सांगू मी तुम्हाला. इथून पुढे जेवढ्या वेळ आपल्याला कथा करायची तेवढ्या वेळ जरी वर्णन केलं तरी भक्तीचंच वर्णन सांगता येईल. पण आता मी ते सांगणार नाही, कारण तीन तासाची कथा आहे. आता 10 वाजेपर्यंत मी कथा करीन असं तुमच्या समोर मी सांगितलं मगच. 10 पुढे तुम्हीच डोळे मोठे मोठे कराल, मग घोटाळा होईल की नाही, म्हणून आधीच सावरून राहिलेलं चांगलं असतंय. म्हणून त्यांनी ती भक्ती स्वतःचं वर्णन करून सांगते, माझं नाव भक्ती आहे. मी त्यांनी द्रविड देशात जन्मालले, उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता
क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरो जीर्णतामगत. मी त्याने द्रविड देशात जन्माला आलो, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात कुठे कुठे मला मान सन्मान प्राप्त झाला, मी गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर मला म्हातारपण आलं, गुर्जरतामगत. आणि मग त्यांनी तिथून मी वृंदावनात आले. वृंदावनात आल्यावर वृंदावनेने पुनप्राप्य नवीनयन स्वरूपिणी. वृंदावनात आल्यानं मी त्यांनी सुंदर तरुण झाले. पण दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की माझे मुलं म्हातारे झाले, हे ज्ञान वैराग्य म्हातारे झाले. आता मी काय करू? यांना समाधान मिळवण्याकरिता काही काहीतरी केलं पाहिजे. का होत आहे ते सांगा. ते सांगितलं भक्ती, हे युग आहे ना, युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये जर सगळ्यात श्रेष्ठ साधन कोणतं असेल तर भक्ती. इथे भक्तीला त्यांनी प्राधान्य आहे, ज्ञान वैराग्यांना प्राधान्य नाही. पण कलीच्या प्रभावानं हे सगळं त्यांनी घडत आहे. कोण आहे हा कली? भक्तीनं विचारलं, सांगितलं कली वैष्णव आहे, कली भगवंताचा भक्त आहे, भगवंताला प्रिय आहे. महत्वाची गोष्ट आहे. बाकीचे जे युग आहेत ना महाराज, त्या युगांमध्ये साधना करून भगवंताची प्राप्ती करून घेता येत होती. पण त्या तीन युगांपेक्षा श्रेष्ठ असणारं हे कलियुग आहे की त्या युगांच्या तुलनेमध्ये फार लवकर भगवंताची प्राप्ती या कलियुगात होते. एवढं कलियुग श्रेष्ठ आहे. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा या भूमंडलाला सोडून निघून गेला त्या दिवशी त्या कलीचं आगमन झालं. यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधका. सगळ्या साधनांमध्ये त्यांनी बाधा निर्माण करणारा हा कली त्यांनी आला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन उचित विधिविधान, नकळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये बाकीच्या साधना करता येत नाहीत, भक्ती प्रधान असणारं हे युग आहे. भक्तीनं विचारलं, असा जर हा कली आहे आणि ज्ञान वैराग्यानं याच्यामुळे जर त्रास असेल तर या कलीला इथं ठेवलंच कशाला देवानं? त्या राजा परीक्षितनं याला बांधून का टाकलं नाही? या कलीला बंदी का करून टाकलं नाही? त्याला मारलं का नाही ते सांगा. मग सांगू लागले, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. या कलीचे दोष सांगितले, या कलीचे गुण पण सांगितले. हा सर्व साधन बाधक हा कलीचा दोष सांगितला आणि त्याचा गुण सांगायला सुरुवात केली. का कलियुगाला ठेवलेलं आहे त्याचं कारण आहे. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. यत फलम नास्ति तपसा, जे तपानं फल प्राप्त होत नाही, न योगेन समाधिनः, जे योगानं प्राप्त होणार नाही, समाधी लावल्यानं प्राप्त होणार नाही, तत् फलम लभते सम्यक, तेच फल पूर्णपणे प्राप्त होऊ शकतं. कशानं? कलो केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन केल्यानं त्याने ते फल प्राप्त होऊ शकतं. हे कलियुग त्याने नामचिंतनाच्या आधारावर उभा आहे. हे कलियुग केवल नाम आधारा नामावर आधारित आहे. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन जर काय असेल तर भगवंताचं नामचिंतन. जो नामधारक आहे तोच या कलियुगामध्ये उद्धरून जाऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे नामचिंतन, भगवंताची भक्ती श्रेष्ठ असणारं साधन आहे. चार युगामध्ये चार प्रकारची साधना सांगितली. कृतेयध्यायतो विष्णुं प्रीतायां यजतो मखये व्यापारे परिचर्यायां कलौतक हरिकीर्तनात. कृतेयध्यायतो विष्णुं, कृतेयुगामध्ये विष्णु परमात्म्याचं ध्यान श्रेष्ठ होतं. व्यापारे त्रितायां यजतो मखये, त्रितायुगामध्ये यज्ञ करून परमात्म्याला प्रसन्न करून घेता येतो. व्यापार युगामध्ये सेवेने परमात्मा प्राप्त होत होता, पण या कलियुगामध्ये कलौतक हरिकीर्तनात, हरिकीर्तनानं परमात्मा त्यांनी प्राप्त होतो. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेन नारायण देईल भेटी. म्हणून त्यांनी कलियुगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनाचं हे सामर्थ्य आहे. पण कलियुग केवळ नाम आधारा महाराज वर्णन करून सांगतात.
नाम आधारा शरीर सुनीर नर पारा नाम आधारा शरीर सुनीर नर कर ಕಲಿಯುಗ ಕೇವಲ ನಾಮ ಆಧಾರ ಸುಮಿರ ಸುಮಿರ ನರ ಉತ್ತರ ಹಿ ಪಾರಾ ಮನು ಕಲಿಯುಗ ತಗ್ನಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಹೆ ಮನು ತ್ಯಾಲಾ ಠೇವಲೇಲ ಆಹೆ ಹಾ ರಾಜಾ ಪರೀಕ್ಷಿತನೆ ತ್ಯಾಲಾ ಬಾಂಧೂನ್ ಟಾಕಲೆ ನೈ ತ್ಯಾಲಾ ಪಾಚ್ ಠಿಕಾಣ ರಹಾಯಲಾ ದಿಲಿ ಅಸೆ ತಗ್ನಿ ವರ್ಣನ ಕರುನ್ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಮನು ತು ಚಿಂತಾ ಕರು ನಕೋಸ್ ಭಕ್ತಿ ತುಜಾ ಮುಲಾನ್ನಾ ತಗ್ನಿ ಪುನಃ ಪೂರ್ವ ಸ್ಥಿತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯಿಲ್ ಸಮಾಧಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯಿಲ್ ಮನು ಕಾಯ ಕರಾವ ಲಾಗಲಿ ವೃಥಾ ಖೇದಯ ಸೇಬಾಲೆ ಅಹೋ ಚಿಂತಾ ತುರಾ ಕಥಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚರಣಾಂಭೋಜ ಸ್ಮರಂ ದುಃಖ ಗಮಿಷ್ಯಸಿ ಭಗವಂತಾಚ್ಯ ಚರಣಾಂಚ ಸ್ಮರಣ ಕರ ತುಜ ದುಃಖ ನಿವೃತ್ತ ಹೋಯಿಲ್ ಅಸ ಮನೂನ್ ನಾರದಜಿ ಮಹಾರಾಜ ಆಲೆ ತೆ ಮಹತಾರೆ ಝಾಲೆಲೆ ತಗ್ನಿ ಜ್ಞಾನ ಆಣಿ ವೈರಾಗ್ಯ ಡೋಳೆಜ್ ಉಘಡತ್ ನವ್ಹತೆ ತುಮ್ಹೀ ಐಕತಾತ್ ನಾ ಸರ್ವಜನ ಕಥಾ ಜರ ಲೇಟ್ ಅಸಲಿ ನಾ ನವಚ್ಯಾ ಪುಢ ಕಿ ಸಗಳ್ಯಾ ಲೋಕಾಂಚಿ ಅವಸ್ಥಾ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಸಾರಖೀಚ ಹೋತಿ ಲೋಕ ಬಳ ಡೋಳೆ ಉಘಡ त्यांना दोन तीन शिप पाजले की मग डोळे उघडतात परत झाकून घेतात असं दगड होत ही लवकर कथा आहे ना चांगलं वातावरण आहे देवाना आपल्याकरता थंडीला अजून थांबून ठेवलंय आणि याच्यापेक्षा उशिरा जर सुरू केली कथा तर थंडीची लाट येऊ शकते म्हणून दगडी लवकर कथा आहे तुम्ही सगळे फ्रेश आहात ऐकण्याकरता चांगल्या मनस्थितीत आहात म्हणून दगडी 9:30 वाजेपर्यंत तुम्ही चांगल्यापैकी ऐकू शकता रोज महत्त्वाचा विचार सांगतो रोज आज मी 10 वाजवणारच आहे त्याच्या चिंता नाही काही पण तरी 9:30 रोजच्या कथेला वाजतील आणि आपण काय 7 जेवून झोपत नाहीत घरी त्याच्यानंतर महाप्रसाद आहे म्हणून त्यांनी पुन्हा चिंता करायची काय आवश्यकता नाही कथा झाली की प्रसाद सर्वांना प्राप्त होणारच आहे असो म्हणून त्यांनी ज्ञान आणि वैराग्य त्यांनी म्हातारे तर झालेले आहेतच आहेत पण एवढे जीर्ण आहेत की डोळे उघडण्याची सुद्धा क्षमता नाही मग काय करावं हा झापड त्यांच्या डोळ्यावर आहे म्हणून नारदांनी काय केलं त्यांच्याजवळ जाऊन बोलायला सुरुवात केली सुतजी महाराज वर्णन करून सांगतात सुतवाच हे मुखम संयोज्य करणांते शब्द मुच्छे समुच्चरण ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम हे ज्ञान जागा हो हे वैराग्य जागा हो नारदजी महाराज म्हणू लागले त्यांच्या कानाजवळ तोंड मुखम संयोज्य करणांते त्याने आपले डोळे उघडावेत परत डोळे झाकून घ्यावेत काय करावं मग नारदांनी वेद वेदांताचा घोष केला वेद वेदांत घोषस्य गीता पाठ आहे मुहूर मुहूर पुन्हा पुन्हा त्यांनी वेद वेदांताचा घोष गीतेचा पाठ करायला सुरुवात केली थोड्या वेळ त्यांनी डोळे उघडले परत झोपले आता काय करावं आता नारदांना चिंता वाटायला लागली आतापर्यंत फक्त भक्तीच चिंता करीत होती की माझी मुलं त्यांनी जर्जर झालेली आहेत आता नारदांना चिंता वाटायला लागली आता कसं काय यांना जागा करायची मी तर सांगून बसलो चिंता करू नकोस आता काय करावं नारद भगवंताचं स्मरण करू लागले देवा आता तुम्हीच काहीतरी करा मग आकाशवाणी झाली आणि नारदांना सांगितलं येदर्थम तू सत्कर्म सुरर्षे तुम समाचर तत्ता कर्माभिधास्यंती साधवस साधुभूषण हे साधुभूषण नारदजी सत्कर्म करा सत्कर्म करा सत्कर्म केल्याशिवाय हे त्यांनी मूळ स्थितीत येणार नाहीत पण आता सत्कर्म म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सत्कर्म म्हणजे काय नारजी म्हणजे सत्कर्म करायचं म्हणजे काय करायचं अन्नदान करू का कुठं पानपोळी लावू का कोणाची सेवा करण्याकरिता जाऊ का रक्तदान करू का अजून कोणत्या प्रकारानं त्यांनी सत्कर्म करू काय करू नेमकं सत्कर्म करायचं म्हणजे काय याला विचार त्याला विचार त्याला विचार कोणीच सांगेना नंतर नंतर तर लोक दरवाजा बंद करून घ्यायला लागले म्हणे अरे नारद आले नारद जी आले म्हणे आता हे विचारतील आपल्याला मग काय करायचं भेटायलाच नको मग ती अशा विचारात त्यांनी चिंता तूर झालेले नारदजी आहे महाराज आहे चिंताच लागलेली आहे नारदांना महत्त्वाची गोष्ट आहे चिंता अशी गोष्ट आहे जी जिवंत माणसाला जाळते चिंता
जिवंत माणसाला जाळते. चिता आणि चिंता फक्त अनुस्वाराचा भेद आहे. चिता आणि चिंता, चिंता मेलेल्या माणसाला जाळते चिता, आणि चिंता जिवंत माणसाला जाळते. नारदांना चिंता आहे, चिंता त्यांनी महाराज दोघांना असते खरं पाहिलं तर. एक जीवाला असते काय खावं याची, आणि दुसरी देवाला असते काय काय खाऊ घालावं याची, महत्वाची गोष्ट आहे. जीवाला चिंता नित्य उठून या खावायची चिंता प्रमाण आहे माझ्याकडे, आणि देवाला चिंता सगळ्या जगाची चिंता भरण पोषणाची चिंता कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलाची. देवाला चिंता खाऊ घालण्याची सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सगळ्यांचा सांभाळ करणं देवाला चिंता. चिंता नाही असा एक वर्ग समाजात आहे, त्याचं नाव आहे महात्मा, त्याचं नाव आहे संत, त्याचं नाव आहे साधू. त्याची मौजच काय वेगळी, वाह वाह रे मौज फकीर आंधी. फकीर आहे महाराज, मस्त आहे, त्याला कशाची चिंता नाही, तो त्याच्या मस्तीमध्ये मस्त आहे. हा अशी मस्ती जीवनामध्ये यायला पाहिजे. आपण रोज कायमस्वरूपी ऐकता फिकर सबको खा गई, फिकीर सगळ्यांनाच असते महाराज, कोणाला कशाची, फक्त फिकीरचं स्वरूप बदललेलं असतं नाही तर सगळ्या लोकांना फिकीर असते. सबको खा गई फिकर सबका पीर, फिकर सगळ्यांच्या डोक्यावर जाऊन बसते. पण फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर. फकीर म्हणजे काय, ज्यानं फिकीरच पिऊन टाकली त्याचं नाव आहे फकीर. हा अशी फकिरी आली पाहिजे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. अशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे, ज्या दिवशी अशी अवस्था निर्माण होईल काय भय नाही ना महाराज, आता भय नाही ऐसे वाटते जीवा घडली या सेवा समर्थाची. फिकीर मोहानं निर्माण होते, फिकीर मोहानं निर्माण होते. नाते संबंध आपण जोडतो ना, आई आहे बाप आहे बायको आहे मुलं आहेत घरदार आहे प्रपंच आहे सगळं आहे, यांचं कसं होईल यांचं कसं होईल यांचं कसं होईल यांचं कसं होईल, याचं नाव आहे फिकीर. आणि हे करता करता माझं कसं होईल याचं नाव आहे फिकीर. महात्मा असतो की नाही, त्याला कोणीच राहिलेलं नसतं, तो म्हणतो माझा देव आहे मी देवाचा आहे, त्याच्याशी काय घेणं देणं राहिलं नसतं. हे शरीराचा सुद्धा संघ टाकून दिलेला असतो, अशा मस्त अवस्थेत असतो. त्याच्यामुळे कुठेही पडलं तरी काय त्याला त्याच्याशी कर्तव्य वाटत नाही, त्याला फिकीरच नाही, मस्त आहे. महात्म्याजवळ चिंता नाही, महात्म्याजवळ फिकीर नाही, ही त्याची अवस्था आहे. तरी नारदजींना चिंता आहे, कशाची चिंता असेल, महात्म्याला स्वतःची चिंता नाही पण महात्म्याला त्याने जगाच्या उद्धाराची चिंता आहे. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा, म्हणून साधू संत जगाची चिंता करतात. आता नारदजी भक्ती ज्ञान वैराग्याची चिंता करू लागले, काय होईल यांचं, त्यांना समाधान प्राप्त झालं पाहिजे, ज्ञान वैराग्य त्यांनी पूर्वस्थितीत आले पाहिजे, भक्तीला समाधान मिळालं पाहिजे, काय केलं पाहिजे आता. पण विचारपूस करण्याकरता फिरत होते, फिरत फिरत बद्रिकाश्रमात आले होते, सनकादिक संतांची भेट झाली आणि त्याने विचारलं का सुकलात कथम ब्रह्मन दिन मुका, हे सगळं कारण सांगून टाकलं. महाराज मला सांगा सत्कर्म म्हणजे काय. नारदजी महाराज सनकादिकांना विचारू लागले. सनकादिक म्हणले महाराज चिंता करू नका, आधीच तयार झालेला आहे उपाय त्यांना ज्ञान प्राप्त करून देण्याचा, त्यांना आनंद देण्याचा. नारदजींना उतावळेपणा निर्माण झाला आणि हात जोडून विनंती केला, इदानीम भुरी भाग्येन भवद्भिः संगमो भवत् कुमार ब्रुवताम शीघ्रम कृपाम कृत्वा ममो परी, माझ्यावर कृपा करा, लवकरात लवकर मला तो उपाय सांगा. म्हणे भक्ती ज्ञान विरागानाम सुखम उत्पद्यते कथम, भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधान कसं प्राप्त होईल, सुख कसं मिळेल सांगा. सनकादिक संत म्हटले माम चिंता गुरु देवर्षे, हा चिंता करू नका देवर्षी, हर्षम चित्ते समावह आनंदी रहा, उपाय सुख साध्योत्रव वर्तते पूर्व येव, हे आधीच त्याचा उपाय तयार झालेला आहे. म्हणजे काय उपाय आहे सांगितलं, सत्कर्म सुचको नूनम ज्ञान यत्न स्मृतय बधो हो श्रीमद भागवता लाप सतु गीत शुकादिभिही. सत्कर्म, सत्कर्म म्हणजे काय, हा सत्संग करणं. श्रीमद भागवत कथा हा सगळ्यात मोठा सत्संग आहे आणि सगळ्यात मोठं सत्कर्म, याच्यासारखं सत्कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. का बरं, याच्यामध्ये वाटलं जातं आणि काय वाटलं जातं, याच्यात ज्ञान वाटलं जातं. ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात दुसरं कोणतंच नाही, ज्ञाने न सदृशम, ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात काही नाही. म्हणजे श्रीमद भागवत हे ज्ञान स्वरूप आहे आणि या भागवताच्या माध्यमातून ज्ञान वाटलं जातं. हा म्हणून त्यांनी भागवत हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे, म्हणून सत्कर्म करा, श्रीमद भागवत कथा करा. नारदजी म्हणले महाराज आहो वेद वेदांताचा पाठ केला त्यांच्या कानात, हा मी गीता त्यांनी म्हणून झाली सगळी, आणि वेदानं काय झालं नाही, गीतेनं काय झालं, तुमच्या भागवतानं काय होईल, प्रश्नचिन्ह उभं केलं.
म्हणजे एवढं त्यांनी जीव तोडून सांगून सुद्धा भागवताला त्यांनी नगण्य समजलं, महत्वाची गोष्ट आहे. सनकाधिक संत आहेत महाराज, राग आला नाही, राग आला नाही, समजून सांगायला लागले. म्हणले अहो, हे भागवत जरी त्यांनी तुम्हाला सामान्य वाटत असलं तरी ते सामान्य नाही. मग वेद उपनिषदा सारा जाता भागवती कथा अत्युत्तमातो भाती पृथक भूता फलाकृती. हे वेद आणि उपनिषदांचं सार असणारी कथा आहे श्रीमद भागवत कथा. ही अतिशय उत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. या कथेचा फक्त निरोप ज्ञान वैराग्यांना गेला तरी समाधानी होतील एवढं सामर्थ्य या कथेत आहे. पण इदं भागवतम नाम पुराणं ब्रह्म संस्थिता भक्ति ज्ञान विरागानाम स्थापनाय प्रकाशितम. तुम्ही फक्त निरोप द्या त्यांना की भागवत कथा होणार आहे, बघा काय चमत्कार होतो. असं त्यांनी महाराज हा सांगितलं सनकाधिकांनी. नाराजी महाराजांना ते पटलं. कुठे त्यांनी कथा करावी यांचा संवाद बद्रिकाश्रमात चालू आहे. भक्ती ज्ञान वैराग्य वृंदावनात आहेत. म्हणून संतांनी ठरवलं थोडं खाली जावं, बद्रिकाश्रमाला सोडून हरिद्वार मध्ये आले आणि भक्ती ज्ञान वैराग्यांना निरोप दिला. तुम्ही कथा श्रवण करण्याकरिता या. भृगु नावाचे ऋषी आहेत, ते सगळ्यांना आमंत्रण देत फिरत होते. त्यांनी एक गाडीच घेतली होती, त्या गाडीला भोंगे लावले होते आणि सगळीकडे सांगत होते कथा होणार आहे, कथा होणार आहे, कथा होणार आहे. भृगु ऋषी सर्वत्र त्यांनी सांगत फिरले. अनेक ऋषीमुनी आले. भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधा तिथे देवल देव राहतो. हे सगळेचे सगळे ऋषीमुनी त्यांनी उपस्थित झाले आणि त्या हरिद्वार क्षेत्रामध्ये सनकाधिक संत उंच आसनावर बसलेले आहेत. नारदजी महाराज मुख्य यजमान म्हणून त्यांनी समोर बसलेले आहेत. कथित यजमान असावा लागतो ना, इथं त्यांनी महाराज बसलेले आहेत यजमान म्हणून. हा, त्या कथेमध्ये नारदजी महाराज यजमान होते. नारदजी समोर त्यांनी बसले आणि कथेचं महात्म्य सांगायला सुरुवात केली सनकाधिक संतांनी. सदा सेव्या, सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. म्हणून त्यांनी सदैव भागवत कथा श्रवण करा, महिमा सांगायला सुरुवात केली. हे सहजासहजी मिळत नाही. किम श्रुती बहुविध शास्त्री पुराणेश्य भूमा भ्रमावहे एवं भाग एकम भागवतम शास्त्र मुक्तिदानेन गर्जते. सगळं शास्त्र त्यांनी वर्णन करून सांगतात की एक भागवत पुराण असं आहे जे मोक्ष देणार आहे, मुक्ती प्राप्त करून देणार आहे, असा महिमा भागवताचा सांगायला सुरुवात केली. हे सांगत असताना त्यांनी विशेष रूपाने सांगितलं की भगवान निजधामाला जाताना उद्धवांना भगवंताने स्वतःच सांगितलं होतं की उद्धवा मी गेल्यासारखं दिसेन पण जाणार नाही, मग इथंच राहील. कुठे राहणार आहेस देवा, हे त्यांनी विचारलं. सांगितलं माझं तेज मी भागवतात ठेवणार आहे. स्वकीयम यत भवेत तेज तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतारणवम. भागवतात मी माझं तेज अशा पद्धतीने ठेवणार आहे हे त्यांनी सांगून टाकलं. पण भगवान भागवतात वास्तव्य करतो असं सांगतात नाही कुठे. भागवताचा महिमा सांगायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला महाराज. भक्ती ज्ञानाला वैराग्याला निरोप गेला होता ना, त्यांना निरोप गेल्याबरोबर त्यांचं ते म्हातारपण निघून गेलं आणि दिव्य स्थिती प्राप्त झाली आणि त्यांनी सहजच भागवताच्या दिशेने येऊ लागले. सर्वजण भागवत कथा ऐकतायत, ऋषी मुली बसलेले आहेत, संतादिक संत आहेत, नारदजी महाराज समोर बसलेले आहेत, कथा सुरू आहे आणि इतक्याच सर्वांच्या कानावर त्यांनी शब्द येऊ लागले. श्रीकृष्ण Oh, no.
Narayana Vasudeva
संकीर्तन आहे ना, त्याच्यात तीन गोष्टी महत्वाच्या सांगतो. तीन तास बसायचे म्हणून तीन तास बसून त्यांनी वयोवृद्ध मंडळी माझ्या समोर बरीच मला दिसतात, त्यांचं कंबर गुडघे पाठ अवघडून जात असतील. तीन तास सलग बसणं थोडं सोपं नाही. ज्यांना फार त्रास होत असेल गुडघ्यांचा कंबरेचा, संकीर्तन सुरू असताना त्यांनी फक्त आपल्या जागेवर कुठे उभं राहायचं, अनुभव राहून टाळ्या वाजवायच्या, त्यांना फायदा. दुसरा मुद्दा, चालू कथेतून जर एखाद्याला लघवीला जायचं असेल कसं उठून जावं, विक्षेप होतो ना, म्हणून त्यानं तीन तास स्वतःला आवरून धरायचं. म्हणून संकीर्तन सुरू असताना ज्याला जाऊन यायचं असेल बाहेर, त्यानं तेवढ्या काळातच जाऊन यायचं. दुसरा मुद्दा, कीर्तन झालं म्हणजे 5 मिनिटं आमच्या तोंडाला विश्रांती मिळते. तीसरा मुद्दा, म्हणून त्यांनी हे तीन भाव त्याच्यातले आहेत. तुम्हाला नाचवायकरता उभं करायचंय असं जर एखाद्याला वाटत असेल तर तसा काय आमचा दृष्टिकोन नाही. आता ज्याचा खराबच दृष्टिकोन आहे त्यालाच असं वाटतं की हे नाचवायकरता चाललंय. अरे काय नाचवायकरता कथा आहे, कोण काय म्हणेल सांगता येत नाही, मग कोणाचा आम्हाला विचारही करायचा नाही. ज्याच्या वाट्याला येतो ते बरोबर त्यांनी त्या पद्धतीने करतं, पण कोण काय म्हणतं आणि कसं म्हणतं हा धंदाच बंद करून टाकला आम्ही. आता लोक काय कसंही वागलं तरी लोक त्याला नावच ठेवतात, चांगलं किती चांगलं केलं तरी पण त्याला नाव ठेवतात, आणि वाईट वागण्याला तर वाईटच म्हणतात. म्हणून लोकांवर अवलंबून ठेवायचं नाही आपला परमार्थ. म्हणून सहज सूचना सांगितली की ज्याला 2 तास बसून 3 तास बसून अवघडल्यासारखं होत असेल, संकीर्तन सुरू झालं की त्याने आपल्या जागेवर फक्त उभं राहायचं आणि पाय थोडेसे जागेवर मोकळे करायचे. तो नाचलाच पाहिजे असं त्याला दंडकच नाही अजिबात. आणि संकीर्तन सुरू असताना त्यांनी जर तुम्हाला उभं राहावं असं वाटलं तर त्याच्या सुद्धा नियम एवढाच आहे की हा मातृवर्ग इकडे बसलेला आहे, स्त्रीवर्ग महिला वर्ग आणि पुरुष वर्ग इकडे आहे, आपापल्या जागेवरच राहायचं, इकडचं इकडे इकडचं इकडे अजिबात राहायचं नाही. महिलांनी त्यांच्याच कक्षात राहायचं आणि पुरुषांनी त्यांच्याच कक्षेत राहायचं, आणि उभं राहून भगवंताचं भजन करायचं. संकीर्तनाच्या काळातली गोष्ट सांगतो. आणि हे संकीर्तन सुरू असताना जर तुम्ही बाहेर जाऊन आलात तर पोरांनी मला सांगितलं होतं व्यवस्था बाहेर पाण्याच्या टाकीची करतो, केली असेल कदाचित. म्हणून पाणी त्यांनी पायावर घेऊन हात पाय धुवूनच आतमध्ये त्यांनी प्रवेश करून यायचं, या 2-3 त्यांनी सूचना आता पुढे 7 दिवस आपण लक्षात ठेवायचे आहेत. असो, सनकादिक संत भागवताचं महात्म्य त्यांनी सांगतायत नारदजी महाराजांना. भगवान स्वतःच त्यांनी सांगतोय मी या भागवतात वास्तव्य करतो. स्वकीयम यद भवे ते जातच्छ भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतारणवम. भागवत रूपी समुद्रात मी स्वतः त्यांनी स्वतःचं तेज अशा पद्धतीने ठेवतोय. म्हणून भागवत सामान्य नाही, त्याच्यात भगवान वास्तव्य करतो. भगवत अयम भागवत असं वर्णन आहे. म्हणून त्यांनी तेनेयम भाग वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, म्हणून तीच ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, याच्यात प्रत्यक्ष भगवान वास्तव्य करतो. म्हणून सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापन असेने, म्हणून आपण भागवताची सेवा केली पाहिजे. भागवताची सेवा करायची म्हणजे जसे आपण एखाद्याचे पाय दाबतो असं भागवत घरी घेऊन यायचं आणि भागवत दाबायचं असा अर्थ लावायचा नाही. भागवताची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, आता ही भागवत कथा आयोजित केलेली आहे, आता पोरांनी कथा आयोजित केली म्हणजे सगळं त्यांनीच करायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेवढं बरोबर नाही ते वाटणं. ही कथा जरी पोरांनी आयोजित केलेली असली तरी आपण सर्वजण त्यात सहभागी आहोत, आपल्याला भागवताची सेवा करता येऊ शकते. इथल्या चटाया उचलणं ही सुद्धा भागवताची सेवा आहे. आज तुम्ही बसलात तुमच्या पायाला खालून त्यांनी खडे टोचतायत, फार खडे टोचत असले तर 4-2 खडे गोळा करणं ही पण भागवताची सेवाच आहे. त्याच्यानंतर आता अन्नदान होणार आहे, महाप्रसाद होईल की नाही, तिथं त्यांनी महाराज बाहेरून आलेले जे पाहुणे रावळे आहेत त्यांना त्यांनी आधी बसू द्यायचं आणि आपण त्यांनी त्यांना वाढायचं जेवायला, ही त्यांनी सेवाच आहे. अशी अनेक प्रकारची सेवा भागवताची होऊ शकते. महाराज एवढा टाईम आहे काय आमच्याकडे सेवा करायला, एखादा म्हणू शकतो. म्हणजे सेवनात म्हणजे जर सेवा करता येत नसली तर त्यांनी पाठ करा, घरी बसून भागवत वाचा. हो म्हणले ते जमत नाही, मग म्हणे ऐका, म्हणे ऐकायला जमणार नाही, मग काय करा, भागवत ग्रंथ घरी घेऊन जा आणि रोज नित्यने मन भागवताचं दर्शन करा, दर्शनात पापनाशिने. दर्शन केलं तरी पाप घालेल एवढं सामर्थ्य भागवताचं आहे. म्हणून भागवताचा असा महिमा त्यांनी सांगायला सुरुवात केली. इतक्या सर्वांच्या कानावर शब्द येऊ लागला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुठून आवाज येतो म्हणून पाहिलं तर चमत्कार झाला होता. जी भक्ती व्याकुळ झाली होती माझ्या मुलांना त्यांनी म्हातारपण आलेलं आहे त्यांना तुम्ही पूर्वस्थितीमध्ये घेऊन या असं म्हणत होती.
ती भक्ती समोरून येत होती आणि एकटी नाही स्वतःच्या मुलांना घेऊन येत होती. ती मुलं तरुण झाले होते. वर्णन आहे, भक्ती सुतवतो तरुण गृहित्वा प्रेमेक रूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथातीना नाथेतीना मानी मुहूर वदंती. भगवंताचं नामचिंतन करत करत त्यांनी अशा पद्धतीने भक्ती ज्ञान वैराग्य समोरून आले. त्यांना पाहून सर्वांना त्यांनी विशेष वाटलं. भक्तीनं त्यांनी सनकादिकांना नमस्कार केला, स्वतःचा परिचय दिला, मी भक्ती आहे. बराच वादविवाद झाला ऋषीमुनींचा, ही भक्तीच असेल कशावरून, इथं कशी काय आली, तिला कोणी बोलावलं, कोणत्या पद्धतीने आली, बरेच त्यांनी वादविवाद झाले, सगळे वाद मोडून काढले. आणि मग त्यांनी भक्तीने विचारलं, महाराज मी कुठे बसू, मला कृपा करून सांगा, मी कथा ऐकण्याकरिता आलेली आहे, मला बसायला जागा सांगा. मग त्यांनी सनकादिकांनी सांगितलं, भक्तेश गोविंद स्वरूप करत्री, तू भक्तांना गोविंद स्वरूप करणार आहे, प्रेम एक धरत्री भवरोगहंत्री, तू भगवंताचं प्रेम प्राप्त करून देणारी आहेस आणि भवरोगाचा नाश करणारी आहेस. म्हणून त्यांनी, तू जर बसायचं कुठं म्हणत असशील तर निरंतरम वैष्णव मानसाने, वैष्णवांच्या हृदयामध्ये मनामध्ये तू सदैव वास्तव्य कर. म्हणून त्यांनी, सात्वम च तिष्ठस्य सुधर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसाने, पण अशी असणारी तू भक्ती आहेस, तू त्यांनी भक्तांच्या मनामध्ये वास्तव्य कर. म्हणून वैष्णवांच्या अंतकरणात भक्ती राहते. भक्ती कुठे राहते? वैष्णवांच्या अंतकरणात राहते. आणि जिथे भक्ती राहते तिथे जिथे दोन्ही मुलं सुद्धा त्याच जागेवर राहतात. पण पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, हे सगळे तिच्या मागे मागे चालतात. म्हणून वैष्णवांच्या हृदयात भक्ती आहे, म्हणून वैष्णवांच्या जवळ ज्ञान आहे, वैष्णवांच्या जवळ वैराग्य आहे, वैष्णवांच्या जवळ धर्म आहे. म्हणून सगळे लोक त्यांनी भक्तीच्या जवळ वास्तव्य करतात, असा सुंदर प्रसंग त्यांनी सांगून झाला. फार समाधान वाटलं नारदजींना, वा भक्ती ज्ञान वैराग्य समाधानी झालेले आहेत. भक्तीनं त्यांनी वंदन केलं नारदांचं, तुमच्यामुळं समाधान प्राप्त झालं. जयति जगती माया यस्य काया धवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्या द्रौपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोयम् सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. हे ब्रह्मपुत्र नारदजी, मी तुम्हाला नमस्कार करते. भक्तीनं नारदांना नमस्कार केला. महत्वाची गोष्ट आहे. नारदांना समाधान वाटलं, बरं झालं, भक्ती ज्ञान वैराग्य आनंदी आहेत. पण आश्चर्य वाटलं, विचारायला सुरुवात केली, महाराज हे भक्ती ज्ञान वैराग्य आनंदी झाले इथपर्यंत मला कळालं, पण अजून कोणाकोणाचा उद्धार होतो या कथेच्या माध्यमातून हे मला सांगा ना. मला ऐकायचं आहे, कथा एवढी श्रेष्ठ आहे, हिच्या माध्यमातून कोण कोण उद्धरून जातो ते सांगा. सांगितलं, हा प्रश्न विचारला नारदजी महाराजांनी. हरी नारदवाच एकेके विशुद्धंति वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते कृपारुधिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोऽपि नवीन मार्ग. सांगा कोणाकोणाचा उद्धार करते ही कथा, मला ऐकायचंय. सनकादिकाने सांगायला सुरुवात केली, हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता. जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये तत्पर आहेत त्यांचा सुद्धा ही कथा उद्धार करते. हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता. जे सदैव दुराचार करणारे आहेत त्यांचा सुद्धा कथा उद्धार करते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बरेच लोक समाजात असे आहेत की ज्यांनी बरेच मोठे पाप केलेलं आहे, आणि पाप आपण केलेलं आहे हे पण त्यांना माहिती आहे आपण पापी आहोत, पण त्यांचा एक समज झालेला आहे. त्यांना वाटतं आपण पापी आहोत, आपला कसं काय उद्धार होईल, आणि आपण कुठे देवधर्मात त्यांनी जाऊ शकतो का, आणि आपला त्यांनी उद्धार होऊ शकतो का, असं जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. किती मोठा पापी असू द्या, किती मोठा दुराचारी असू द्या, त्यानं भगवंताची शरणागती जर केली तर त्याचा उद्धार होतो. आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमची अवधारी. आधी जरी दुराचारी असला, वाईट वागणारा असला, पाप करणारा असला, तरी सुद्धा त्याने महाराज या भगवंताच्या शरणागतीने त्याचा उद्धार होऊ शकतो. हे नाम विठोबाचे पर्वत I'm gonna go get some more.
तुझा नाम विठोबाचे भगवंताचं नाव घेतलं तरी पापाचे पर्वत जळून जातात एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात त्याच्या भक्तीत आहे. म्हणून जरी दुराचार घडला असेल, व्याभिचार घडला असेल, पापाचरण घडलं असेल, काही झालं असेल तरी सुद्धा त्यानं हताश व्हायचं काही काम नाही. त्याने या भक्तीच्या प्रांगणामध्ये यायचं, स्वतःला भगवंताच्या समोर समर्पित करायचं, स्वतःचं जीवन भगवंताच्या समोर सादर करायचं. त्याचा परिणाम काय होईल? त्याचा उद्धार होईल. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा, सदा दुराचार रता हा विमार्ग गहा, क्रोधाग्नि दग्धा कुटिलश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंदिते. त्याचा उद्धार त्याने होऊ शकतो थोडे सामर्थ्य कथेत आहे. म्हणून त्याने एवढी कथा श्रेष्ठ आहे. एखादं उदाहरण सांगा ना म्हटले मग, की कोण पापी होता आणि त्या पाप्याचा सुद्धा उद्धार कथेनं केला, एखादं उदाहरण सांगा. म्हणले मग ऐक, अत्र ते कीर्त इश्यामी इतिहासम पुरातनम यस्य श्रवण मात्रेन पापहानी प्रजा येते. एक पुरातन असणारा इतिहास मी तुला सांगतो. म्हटले काय इतिहास आहे? दक्षिण प्रांतामध्ये तुंगभद्रा नावाची नदी आहे. त्या तुंगभद्रा नदीच्या पूर्व तटावरती एक उत्तम नावाचं नगर आहे. या उत्तम नगरामध्ये ब्राह्मण राहतोय, त्याचं नाव आहे आत्मदेव. त्याचा विवाह झालेला आहे, त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. अतिशय सुंदर आहे, तरुण आहे, पण कुटील स्वभावाची आहे धुंदुली. हा असा एक भाव सांगायचा ना, त्याच्याकरिता कथा सांगतात. आता कथेतला भाव पण पाहायला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. ते सांगण्याकरिता त्यांनी वर्णन करतात, तुंगभद्रे तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतत्पत्तम पत्तन उत्तमम यत्र वर्णास्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परः. म्हणून त्यांनी तुंगभद्रा नदीच्या काठावरती पूर्व तटावरती एक उत्तम नावाचं नगर आहे. या नगरात ब्राह्मण राहतो, त्याचं नाव आत्मदेव आहे. ते आत्मदेवाचं त्यांनी वर्णन करताना असं वर्णन केलं की तो त्यांनी किती श्रेष्ठ आहे. आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदा, तो सर्व वेदांमध्ये विशारद आहे. श्रोत स्मार्तेशु श्रोत आणि स्मार्त त्यांनी कर्मामध्ये निष्णातो, तो निष्णात आहे. द्वितीय इव भास्कर हा, म्हणजे जो दुसरा सूर्यच आहे, एवढा तपस्वी आहे, एवढा तेजस्वी आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, याच्यात बराच बारकावा आहे. आता ते एवढा बारकावा कुठे सांगत बसतो, तो सांगता सांगता वेळ निघून राहिला, परत त्यांनी 10 वाजता. श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म दोन प्रकारचे कर्म असतात. म्हणजे श्रुतीतले मंत्र म्हणून पूजापाठ करणं याला श्रौत कर्म म्हणायचं, आणि स्मृती ग्रंथांमधले मंत्र म्हणून त्यांनी पूजापाठ करणं याला स्मार्त कर्म म्हणायचं. श्रोत आणि स्मार्त असे दोन प्रकारचे कर्म असतात. दोन्ही प्रकारचे कर्म करण्यामध्ये निष्णात होता. वेदामध्ये असणाऱ्या श्रुती आहेत की नाही, त्या श्रुतींचा आधार घेऊन त्यांनी कर्म करणं श्रोत कर्म, आणि काही स्मृती ग्रंथ आहेत, काही पौराणिक मंत्र असतात की नाही, पौराणिक मंत्र असतात, त्या पौराणिक मंत्रांच्या माध्यमातून पूजा पाठ करणं हे स्मार्त कर्म आहे. दोन्ही कर्म करण्यामध्ये निष्णात असणारा ब्राह्मण आहे, तपस्वी आहे, तेजस्वी आहे. द्वितीय इव भास्कर, त्याचं वर्णनच असं केलं. त्याला पत्नी, तिचं नाव त्यांनी धुंदुली आहे. बघा थोडासा त्यातला भाव असा आहे की तुंगभद्रा नावाची नदी म्हणजे काय? श्रेष्ठ परमार्थाचं साधन. तुंग म्हणजे त्यांनी श्रेष्ठ, भद्र म्हणजे विशाल. श्रेष्ठ आणि विशाल असणारं परमार्थाचं साधन ही परमार्थरूपी नदीच आहे तुंगभद्रा. या तुंगभद्रा नदीच्या काठावर उत्तम नगर वास्तव्य करतं, उत्तम नगर आहे. हे उत्तम नगर जर कोणतं असेल तर हे माणसाचं शरीर हेच उत्तम नगर आहे. कारण परमार्थ जर करायचा ठरला तर तो माणसाच्या जन्मातच करता येतो. गाढवांना, कुत्र्यांना, बैलांना परमार्थ करता येत नाही. त्यांना बळच रथाला जोडून जर नेलं तर ते जातात पंढरपूरला. बैल महत्वाची गोष्ट आहे, नाही तर बैल कधीच पंढरपूरला जात नाहीत. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, बैल कधीच पंढरपूरला जात नाही. कुत्रे मांजर कधीच त्यांनी देवधर्म करायचे नाहीत महाराज, देवधर्म करीतच नाहीत कुत्रे. कुत्र्याला कसा करता येईल देवधर्म? कळतं ना तुम्हाला मी काय म्हणतो ते? हा मी आपलं सहज बोलतोय, तुम्ही काय समजतात मला माहित नाही. बैलांना परमार्थ करता येत नाही आणि बैल परमार्थ करीत नाही. परमार्थ जर करता आला तर माणसालाच करता येतो. मनुष्य शरीर उत्तम नगर, याला उत्तम नगर म्हणायचं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय गेले, शरीर साधले परब्रह्म.
शरीर जगणे असंच आहे. उलट सांगता शरीर दुःखाचे भांडार, रोगाचे तगणे कोठारच आहे सगळं. पण असं असणारं शरीर आहे, हे शरीर उत्तम नगर आहे. या उत्तम नगर रूपी शरीरामध्ये आत्मदेव ब्राह्मण राहतो, म्हणजे तो जीवात्मा. जीवात्मा हाच आत्मदेव ब्राह्मण आहे. आणि या जीवात्मरूपी आत्मदेव ब्राह्मणाला एक पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. ही धुंदुली म्हणजे बुद्धी. या बुद्धिरूपी धुंदुलीचे अनेक तरंग आहेत महाराज, अनेक बुद्धीचे तरंग. क्षणक्षणा पालटती रंग आणि धरू जाता संग तव तो होय बाधक. म्हणून त्याने बुद्धी हीच धुंदुली आहे असा त्याचा प्रपंच आहे. म्हणून त्याने बुद्धीने जर निश्चय केला तर आत्मज्ञान प्राप्त होतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण बुद्धीनं निश्चय केला की ब्रह्मरूपही होता येतं. आणि बुद्धीच अशा पद्धतीने संसारात अडकवून टाकते, महत्वाची गोष्ट आहे. आपण काय केलं पाहिजे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून बुद्धीचे अनेक तरंग पाहायला मिळतात. म्हणून ही धुंदुली नावाची बुद्धीच आहे, ही आत्मदेवाची पत्नी आहे. म्हणतात या आत्मदेवाला देवाच्या दयेनं सगळं काय मिळालेलं होतं, घर होतं, संपत्ती होती, सगळ्या गोष्टी होत्या. ब्राह्मण चांगला श्रीमंत होता. पण एक खंत त्याच्या जीवनात होती, त्याला संतती प्राप्त झाली नव्हती. आता त्याला संतती नाही म्हणून त्याने तो व्याकुळ झाला होता. त्याचं मन म्हणत होतं आतून मला संतती प्राप्त होईल. त्याला फारसं दुःख वाटत नव्हतं. मग दुःख कशाचं होतं? लोकांचं दुःख होतं. लोकांचं लोकाला फार वळवळ असते महाराज. लोक गप राहत नाहीत ना. एखाद्याचं लग्न झालं एक दोन वर्ष जर त्याला संतती थोडी उशिरा झाली की लोकाला जास्त घाई होते. लोक म्हणतात अरे अजून काय नाही का, तुला काय करायचं, तुला त्याच्या वाचून पडलं काय, त्याच्या उचापती त्याच्या उचापती त्याच्या दुःखावर अजून मीठ चोळायचं. करूच नाही महाराजी.